नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काझीरंगा हा स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासणार आहोत याचे लेखक आहेत वसंत अवसरे जन्म एकोणीसशे सात मृत्यू एकोणीसशे शहात्तर कवी प्रवास वर्णनकार ज्या लोकांनी प्रवास वर्णन दिलेले असतात त्यांना प्रवास वर्णनकार म्हणतात आपण प्रवासामध्ये केलेल्या गमती जमती त्यांचं अनुभव कथन ज्या पुस्तकामध्ये असतं त्याला प्रवास वर्णन म्हणतात यात्री हा स्फुट कवितांचा संग्रह भिक्षूंच्या प्रदेशातून लाल नदी निळे डोंगर ही प्रवास वर्णने प्रसिद्ध प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या देखण्या म्हणजे सुंदर रूपांसोबत म्हणजे देखण्या रूपासोबतच त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन म्हणजे तिथल्या लोकांचं राहणीमान खाणं पिणं पोशाख संस्कृती या सगळ्या गोष्टींचं बारीक निरीक्षण ते करतात चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेलं विश्लेषण आणि समाजवादी दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण करतात विश्लेषण म्हणजे अनालिसिस केलेले आढळते प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफरीचे म्हणजे काझीरंगा हे आसाममधील अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जो काय अनुभव आला त्याचे वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर विस्तार असलेली टू हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह स्क्वेअर फूट एवढा विस्तार लांबी रुंदी असलेली काझीरंगा पशुस्थळी पशु म्हणजे प्राणी स्थळ म्हणजे ठिकाण आणि या प्राण्यांच्या ठिकाणी अथवा अभयारण्य प्राण्यांच्या ठिकाणालाच अभयारण्य असेही म्हणतात पशु पक्ष्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला साऱ्या भारताचे एक भूषण सर्व भारताला अभिमान वाटावा असं हे अभयारण्य एक आफ्रिका सोडल्यास म्हणजे आफ्रिका हा देश सोडला तर इतके विविध वेगवेगळ्या प्रकारचे आणि असंख्य अमर्याद ज्यांची संख्या आपण मोजू शकत नाही म्हणून असंख्य पक्षू आणि पक्षी प्राणी आणि पक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर म्हणजे आसामशिवाय जगामध्ये कुठेही बघायला मिळत नाही इतरत्र कुठेच आढळत नाही आणि हे सगळे प्राणी जगामध्ये कुठेच नसतात इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे म्हणजे आसाममध्ये राहणारे वावरणारे म्हणजे तिथे राहणारे तिथे फिरणारे काही काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत अ सॉरी आसामशिवाय जग हां काही काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच आढळत नाही म्हणजे जगामध्ये ते कुठे दिसत नाही हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन पुच्छ म्हणजे शेपूट विहीन म्हणजे नसलेला म्हणजे शेपूट नसलेला वानर फक्त आसामातच आढळतो आणि हा शेपूट नसलेला जो काही वानर आहे तर तो कुठे आढळतो फक्त आसाम राज्यात आढळतो भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही वस्ती म्हणजे राहण्याचे ठिकाण म्हणजे फक्त आसाममध्येच तो राहतो भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा हा हुलॉक नावाचा वानर राहत नाही त्याची वस्ती दुसरीकडे कुठेही नाही त्याचे हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडले आहे त्याच्या आवाजावरूनच त्याचं नाव हुलॉक असं पडलं आहे आसामचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे वेगळेपणा दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एक शिंगी गेंडा बघा हे गेंड्याचं चित्र आहे या ठिकाणी नाकावरती या गेंड्याला एक शिंग आहे आणि म्हणून या गेंड्याला काय म्हणतात एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा राज्य सरकारचे प्रतीक प्रतीक म्हणजे चिन्ह ज्याला आपण सिम्बॉल म्हणतो की बऱ्याच वेळेला एखाद्या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा एखादा प्राणी अभिमानास्पद असेल त्याचं दुर्मिळ असेल काहीतरी वेगळेपण असेल तर आपण ते प्रतीक म्हणून निवडतो सिंबॉल म्हणून निवडतो तर आसाम सरकारने हा एक शिंगी गेंडा जो आहे तर त्यांचा प्रतीक म्हणून निवडलेला आहे आसामात ठिकठिकाणी थीक त्याचे पुतळे उभारलेले आढळतात आणि आसाम राज्यामध्ये या एक शिंगी गेंड्याचे पुतळे उभारलेले आढळतात पुतळे म्हणजे स्टॅच्यू कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध निर्बुद्ध म्हणजे बुद्धी नसलेला प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला असावा का पसंत केला जावा हा प्रश्न साहजिकच आपल्या समोर पडतो की ज्या प्राण्याला बिलकुल बुद्धी नाहीये निर्बुद्ध प्राण्याला राज्याचं प्रतीक म्हणून का निवडला असेल असा प्रश्न आपल्या समोरही येऊ शकतो पण प्रथम दर्शनी प्रथम दर्शनी म्हणजे पहिल्यांदा पाहिल्यानंतर वाटतो तितका हा प्राणी टाकावू नये आणि ज आपण पहिल्यांदा बघितल्यानंतर त्या जसं वेढा वाकडा आणि आवाढबे दिसतो पण जसा दिसतो तसा तो नाही टाकावू नाही तो अतिशय महत्वाचा असा प्राणी आहे कोणातरी म्हणजे त्या कवीचं नाव लेखकांना माहिती नाही पण एका इंग्रज कवीने गेंड्याच्या गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे आणि हा जो प्राणी आहे तर तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे त्याने त्या कवितेमध्ये दाखवलं आहे एखाद्याचा पुतळा पाहणे व त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो आणि हे अगदी बरोबर एखादा प्राणी चित्रामध्ये बघणे पुतळ्यामध्ये बघणे आणि तो प्राणी प्रत्यक्ष बघणे याचा अनुभव वेगळाच असतो मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षी प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो आणि लेखकांना या पशुपक्ष्यांविषयीची आवड असल्यामुळे हे सर्व पशु पक्षी गेंडा आणि इतर प्राणी पशु पक्षी त्यांना बघायला मिळावे म्हणून ते काझी रंगाला आले होते अशा ठिकाणी वन्य पशु बौद्ध सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात सकाळी लवकर म्हणजे एकतर सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्याचा उगम होत असताना किंवा सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्य मावळत असताना म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी बघायला मिळतात लेखक जेव्हा तिथे गेले आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता त्याच्या अगोदरच्या रात्री खूप पाऊस पडला होता तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर राहिली म्हणजे थोडा थोडा पाऊस जरी राहिला तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो जर समजा थोडाफार पाऊस चालू राहिला तर त्यांना जंगलामध्ये फिरण्यासाठी जाता येणार नव्हते पण माझे नशीब जोरदार होते आणि लेखक म्हणतात माझं नशीब चांगलं अगदी बरोबर आहे आपण एखादं नियोजन करतो आणि त्या नियोजना पद्धतीनं जर आपलं काम झालं तर आपल्याला आपल्या नशिबाचा अभिमान वाटतोच पण कधी कधी आपण ठरवतो वेगळं आणि असंख्य अडचण येतात काही नैसर्गिक असतात काही मानवी असतात आणि अशा वेळेला माणूस निराश होण्याची शक्यता असते पण लेखकांच्या पदरी मात्र निराशा आली नाही म्हणून ते म्हणतात माझं नशीब जोरदार होते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते निरभ्र म्हणजे निरभ्र म्हणजे निळेशार स्वच्छ म्हणजे पावसाळी जे काळे ढग असतात तर ते काळे ढग आकाशामध्ये नव्हते कारण पावसाळी ढग असेल तर पाऊस पडण्याची शक्यता दाट असते आकाश स्वच्छ होतं म्हणजे पाऊस पडण्याची कोणतीही चिन्ह नव्हती पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते आणि पूर्वेकडून येणारा जो वारा आहे तो पण शांत होता या ठिकाणी एक महत्वाचा शब्द त्यांचा वास येणे कठीण होते विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांना आपल्या नाकावरून वासावरून कळतं की आपल्याकडे शिकार येणार आहे की आपला भक्षक येणार आहे म्हणून त्यांचं सेन्सिटिव्हपणा असल्या कारणामुळे ते आपल्या शिकारीचा अंदाज घेऊ शकतात आणि जर एखादा मोठा प्राणी येत असेल तर सावध होऊ शकतात त्यांचं घाणेंद्रिय ज्याला आपण म्हणतो नाग ज्याला आपण म्हणतो ते अतिशय सेन्सिटिव्ह असतं आणि वारा कमी असल्यामुळे त्यांना वास येणंही अवघड होतं काझीरंगाची भूमी ही आ, कर्दम भूमी कर्दम म्हणजे चिखल चिखलाची भूमी म्हणून भूमी म्हणजे जमीन आहे इथल्या कमरे इतक्या म्हणजे आपल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच आणि साहजिकच इतका जर चिखल असेल तर त्याच्यातून फिरणं शक्य का नाही शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो आणि या ठिकाणी गवतही एवढे वाढलेले असते की आपण हत्तीवरून प्रवास करत असेल तरी सुद्धा माणूस झपतो तर माणूस प्रवास करत असताना त्याच्या अवस्था काय असेल हे आपण कल्पनेच समजू शकतो प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने पंधरा वीस हत्ती खास शिकवून तयार ठेवले आहेत आणि या जंगलामध्ये काही जे प्राणी प्रेमी असतात ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात अशा लोकांना फिरवून आणण्यासाठी त्यांनी काही हत्ती त्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे आणि ते तयार आहेत हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाहीत आणि यांना प्रशिक्षण दिल्यामुळे आणि त्या जंगलाचा अनुभव त्यांना असल्यामुळे ते कोणत्याही प्राण्यांना घाबरत नाही व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात आणि हे प्राणी अतिशय दाट गवत असेल उंच गवत असेल तर त्याच्यातूनही मार्ग काढू शकतात साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो म्हणजे लेखकांना ही गोष्ट पक्की माहीत नाही पण असं म्हणतात की गेंडा हा जो प्राणी आहे तर तो हत्तीवर चालून जातो पण पन... शेजाऱ्याला निष्कारण निष्कारण म्हणजे विनाकारण त्रास देणे वन्य पशूंच्या म्हणजे जंगले पशु जंगली पशु जे असतात रानातील पशु जे असतात त्यांच्या रक्तातच नसते रक्तात नसणे म्हणजे स्वभावात नसते खोडकरपणा तिरस्कार या भावना जर असेल तर त्या माणसातच असतात पशूंमध्ये नसतात आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा नसतात गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही म्हणजे गेंडा सुद्धा तसाच आहे तोही विनाकारण कुणालाही त्रास देत नाही क्वचित केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो आणि एखाद्या वेळेस एकटाच एक गेंडा असेल तर एखाद्या परिस्थितीमध्ये तो समोरच्या पशुवर धडक मारू शकतो पण एकंडेपणाचे म्हणजे एक्कल म्हणजे एकटा राहून राहून कंटाळलेला जो आहे तर त्याचं रूपांतर तिरसटपणामध्ये तिरस्कारामध्ये आणि खोडकरपणामध्ये झाले तर त्याच्यामध्ये काही अतिशोक्ती नाही आणि आश्चर्याची सुद्धा गोष्ट नाही जागतिक प्रचंड काय म्हणजे जगामध्ये जे सगळ्यात मोठे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांमध्ये एक शिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो जगामध्ये जे सगळ्यात मोठे प्राणी आहे चार त्या चार प्राण्यांमध्ये गेंड्याचा चौथा क्रमांक लागतो पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती म्हणजे आफ्रिकेमध्ये असलेला हत्ती दुसऱ्या दुसऱ्या नंबरला येतो भारतातला हत्ती आणि तिसऱ्या नंबरला आहे सफेद गेंडा आणि हा सुद्धा सफेद म्हणजे पांढरा गेंडा आणि हा सुद्धा कुठे आढळतो आफ्रिकेतच आढळतो या सगळ्यांचा समावेश होतो आणि चौथ्या क्रमांकावर आहे आपला एक शिंगी गेंडा जो आसाममध्ये आढळतो जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्ती मिळाली होती आणि लेखकांनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हत्तींना प्रशिक्षण देऊन ठेवलेलं आहे आणि यांना फिरण्यासाठी एक हत्ती मिळाली होती ती तिचे नाव वैजंती आणि ज्या हत्तीनीवर ते प्रवास करणार होते तिचं नाव होतं वैजंती मोठी देखणी देखणी म्हणजे सुंदर इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी ती आता इंद्र जो आहे तर तो देवांचा राजा आणि या देवांच्या राजाचा जो हत्ती आहे त्याचं नाव ऐरावत आणि हा अतिशय सुंदर डोलदार आणि अशा हत्तीची मुलगी शोभेल म्हणजे इतकी ती सुंदर होती आणि चालत पण होती अशी ऐटीत ऐटीत म्हणजे डोलदार की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे म्हणजे रेशम्या साडी रेशमी साडीचा जसा सळसळ असा आवाज येतो तसा एकदम हळवारपणे ती चालत होती निघाल्यापासून थोड्याच वेळा ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि जिथे मोकळा असं ठिकाण होतं अशा उघड्या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी जिथे झाडं गवत वगैरे काही नव्हतं अशा ठिकाणी आली माहुताने माहूत म्हणजे हत्ती चालवणारा माहुताने खून केल्याबरोबर खून करणे इशारा करणे माऊताने खून केल्याबरोबर उभी राहिली समोरून आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल निश्चल म्हणजे न हलता स्थिर उभा होता चिलखत चिलखत म्हणजे जे लोखंडी वस्त्र आहे जे शत्रूंचा वार झेलण्यासाठी असतात तर ते चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा विशालकाय म्हणजे एकदम मोठ्या बलाढ्या अशा योद्ध्यासारखा तो उभा होता जराशी मान हलून आणि त्याने थोडीशी मान हलून आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही आणि त्याने लेखकांकडे आणि त्या हत्तीकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण इथून कुठेही जायची गरज नाही आपल्याला यांच्यापासून कसलाही धोका नाही मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले आणि लेखकांनी या प्राण्याचे अगदी मनसोक्त म्हणजे मनात जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत त्यांनी फोटो घेतले त्या माहुताकडून दोन गोष्टींची माहिती मिळाली आणि त्यांना माहुताकडून दोन गोष्टींची माहिती मिळाली बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगाची किंमत आपण जे शिंग बघितलं गेंड्याच्या नाकावरच तर त्या शिंगाची किंमत जवळजवळ दोन हजार रुपये इतकी असते ही एक दुसरी ही अशी की जर शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोगता आहे आणि स्वतःच अंग थंड ठेवण्यासाठी तो अंगावर चिखल लावून घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की त्या गेंड्याच्या शिंगाची किंमत दोन रुपये आहे आता हत्तीच्या दाता सुद्धा विकल्या जातात त्यांची सुद्धा तस्करी केल्या जाते आणि थोड्या पैशांसाठी बरेच समाजकंटक वाईट प्रवृत्तीचे लोक जे आहे तर या प्राण्यांना मारतात शिकार करतात आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या विकतात कायद्यानुसार या सगळ्या गोष्टींवर गुन्हा नोंदवल्या जातो पण तरी सुद्धा लोक चोरून लपून ही कामं करतात संबंध मोठ्या जंगलात फक्त एकच एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो म्हणजे एकाच ठिकाणी तो शी करतो प्रत्येक कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून ने येतो आणि तो, तो कितीही दूर असला तर तो त्याच ठिकाणी येतो घाण वाटेल तिथे टाकू नये म्हणजे बघा माणूस तरी आपलं घर सोडून कुठेही घाण टाकायला तयार असतो पण तो तसा नाहीये घाण वाटेल तिथे टाकू नये शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू वागू नये हे समजवणारा गेंडा हा निसंशय म्हणजे शहानाच म्हटला पाहिजे निसंशय म्हणजे या बाबतीमध्ये कोणतीही शंका नाही माहुताने खून केली माहुताने इशारा केला व गर्कन गरकन म्हणजे अर्ध कोणामध्ये हाफ सर्कल मध्ये तो वळसा घालून फिरला वळसा घालणे म्हणजे फिरणे वैजंती दुसरीकडे निघाली वेळी एक शुभ्र गाय बगळा आणि गाय गायबगळा याच्यासाठी म्हटलं जातं की गायी म्हशी ज्या ठिकाणी चरतात त्या ठिकाणी बगळे आढळतात असा हा गाय बगळा पांढरा शुभ्र डोक्यावरून पंख हलवत उडाला मी लगेच मनात नक्की केलं आणि लेखकाच्या मनामध्ये एक नक्की विचार आला की जवळपास कुठेतरी रान मशीनचा कळप असला पाहिजे आणि इथे जवळपास रान मशीनचा कळप असला पाहिजे कळप म्हणजे प्राण्यांचा समूह समुग, पक्ष्यांच्या समूहाला आपण थवा म्हणतो प्राण्यांच्या समूहाला कळप म्हणून या मशीनचा कळप असला पाहिजे माझा तर्क तर्क म्हणजे अंदाज खरा ठरला गिरके घेऊन बगळा जिथे उतरला होता जिथे फिरून बगळा उतरला होता त्या दिशेने माउताने वैजंतीला हकारले आणि पाच पंधरा मशीनचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी ज्या त्या दिशेने त्या, त्या हत्तीनीला फिरवल्यानंतर त्यांना पाच पंधरा मशीनचा जो कळप आहे त्या ठिकाणी शांतपणे चरत असताना दिसला दृष्टीच पडला म्हणजे नजरेच पडला त्यांना दिसला म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात साहजिके गवतावर आणि इतर ठिकाणी बसलेले कीटक आहेत तर ते उडतात त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरही येऊन बसतात विशाल काय शिंगांच्या विशाल म्हणजे अतिशय मोठ्या शिंगांच्या दहा पंधरा म्हशींचा मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे म्हणजे मशीनवर बसणारे हे जे पांढरे बगळे आहेत म्हणजे काळ्या मशी आणि पांढरे बगळे आणि यांचा जो अनुभव आहे लिपी म्हणजे वर्ण तो कागदावर लिहिला पाहिजे म्हणजे हा अनुभव आपण कधीतरी लिहिला पाहिजे आसामी जंगलातल्या या रानमशींची शिंगे दिसायला मोठी सुंदर आणि विशाल काय अर्धचंद्राकृती असतात आणि या मशीनची जी शिंगे आहे अर्धचंद्र म्हणजे आपण चंद्र जे बघतो त्यांच्या वेगवेगळ्या कला असतात तो छोटा मोठा मोठा होत जातो पण अर्धचंद्र जो असतो त्या अर्धचंद्रांमध्ये हाफ सर्कल मध्ये असणारा जो आहे तर तशी या मशीनची शिंगे अतिशय सुंदर असतात हत्तीसोबत हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंटा ग्रास आता हत्ती गवतही म्हणतात त्याला आणि हत्तीपेक्षा सुद्धा हे गवत उंच असतं मधून चिखल तुडवत माहुताने वैजंतीला पुढे काढली थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि पुढे गेल्यानंतर अचानक तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली विद्यार्थी मित्रांनो हे पशु पक्षी विनाकारण थांबत नाहीत किंवा विनाकारण कोणतीही गोष्ट करत नाही काहीतरी घडल्यानंतर मात्र ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात फक्त एवढंच आहे त्यांच्या भावना आपल्याला समजत नाही कारण त्यांची भाषा आपल्याला अवगत नसते मला वाटले काहीतरी संकट आले आहे काहीतरी गंभीर परिस्थिती आली आहे माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि माहुताला सुद्धा शंका आली की काही अडचण आहे का काही कुणी आलेलं आहे का एखादा मोठा महाकाय प्राणी वगैरे दिसतोय का कारण भीतीची भावना सगळ्यांमध्येच असते त्याने इकडे तिकडे बघितलं नजर फिरवली म्हणजे इकडे तिकडे पाहिलं आणि हत्तीनीला पुढे चालण्याची सूचना केली जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आजूबाजूला काही नाही तेव्हा त्याने हत्तीनीला पुढे जाण्यासाठी सूचना केली सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एक डबक्यापाशी आली आणि डबकं म्हणजे पाण्याचं जे थारोळ असतं था, पाणी पाणी एका ठिकाणी जमा झालेलं असतं डोह ज्याला आपण म्हणतो पाण्याचा डोह त्याच्यापाशी थांबली डबक्याच्या काठावर मरु, एक हरून हरिण मरून पडले होते हत्तीने पुन्हा एक किंकाळी फुडली बघा हत्ती आणि हरिण हे दोन्ही प्राणी वेगवेगळ्या जातीचे आहेत पण तरी सुद्धा ते मेलेलं हरिण बघून हत्तीनीचं मन द्रावलं तिला दुःख झालं आणि तिने जोरात किंकाळी फुडून आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणून म्हणतात की प्राण्यांना सुद्धा भावना असतात फक्त त्यांची भाषा आपल्याला कळत नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाही आणि हवे तोंड फिरवून चारी दिशांचा वास घेतला जणू काय मृत्यूची पावले आजूबाजूला कुठे रेंगाळत आहेत आणि याचा शिकार कुणी केली कुणी मारलं हे लक्षात येत नव्हतं आणि ज्याने मारलं ते, ते आजूबाजूला तर नाही ना आपल्या अवतीभोवती सुद्धा मृत्यू तर नाही मृत्यू रेंगाळणे म्हणजे आपल्यालाही कधीही मृत्यू येईल ही रेंगाळता आहेत की काय याचा मागोवा घेत म्हणजे जो ज्याने याला मारलेला आहे तो प्राणी इथेच कुठे आहेत का याचा अंदाज घेत होती मागोवा घेणे अंदाज घेत होती माहुताने वैजंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोपत्याला खाली उडी मारायला सांगितले आणि मग त्याने त्या माहुताला माहुताने तिला खाली वाकायला लागून ते खाली उतरले त्या सोपत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे प्रेत म्हणजे शव मृतदेह हो, नीट निरीक्षण केले कुठल्या तरी प्राण्याने छातीत चेस्ट शिंग खुपसून तिची ती, हत्या केली होती आणि चा त्या हरणाच्या छातीमध्ये शिंग खुपसून तिची हत्या झाली होती किती नाजूक सुंदर जीव पण जनावरांच्या जनावरां एका आंधळ्या म्हणजे काहीही विचार न करता न अज्ञानीपणामुळे आंधळेपणामुळे वेड्या लहरीबरोबर त्याला एक छंद आला असेल लहर आली असेल काहीतरी करायची इच्छा झाली असेल आणि त्या लहरीमुळे बिचाऱ्या एका हरण एक हरण मृत्युमुखी पडली चक्काचूर होणे म्हणजे नष्ट होणे माझे मन क्षणभर बधीर झाले बधीर होणे सुन्न होणे सुन्न झाल्यानंतर माणसाला काही सुचत नाही काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेत घेणारा जमिनीचा व वा गवताचा वासही हुंगत वैजंती प्रवा, प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागले आणि आजूबाजूच्या सुगंध घेत ते आपल्या ज्या ठिकाणी ते थांबलेले होते त्या ठिकाणी चालू लागली का कोण जाणे पण वाटेल वाटेत पुन्हा ती थबकली आणि त्याचवेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला आणि परत ती एकदा थांबली आणि तेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा हरणांचा जो कळप आहे तर तो उड्या मारत निघून गेला या हरणांकडे पाहून एक विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले आणि या सगळ्या हरणांचा उत्साह चैतन्य बघून लेखकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला आनंद निर्माण झाला त्यांच्या त्यांचा तो कळप सारंगांचा आहे असे मनाला वाटू लागले आता सारंग हे संस्कृत मधलं हरणाचं नाव किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढरुके म्हणजे पांढरट व्हाईट कलरचे जे, कलर जे टिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात आणि संस्कृतमध्ये या हरणांना सारंग म्हणतात या हरणांचा कळप वेगाने जातो त्यावेळी एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते म्हणजे ते एवढ्या जोरात पळतात की एखादा ढगच वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव आहे आणि ढगालाही संस्कृत मध्ये सारंगच म्हणतात त्या हरणा ढगासारख्या दिसत असल्या कारणामुळे त्यांना सारंग म्हणत असावे वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वैशाखा वैशाख महिन्यामध्ये वैशाखा मराठीतला महिना पांढुरक्या म्हणजे पांढरट रंगाच्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथे घोटाळत असता वैजंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली प्रवासी बंगल्यात बंगला तिथून जवळच होता आणि अतिशय मनाला स्पर्श करणारा असा हा पाठ आहे या पाठामध्ये त्यांनी त्यांना आलेला जो काही अनुभव आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे